नाही शेवटचा सोमवार होता. परमेश्वराच्या भीमाशंकराच्या चरणी लीन होताना या राज्यासमोर असणारं जे आवर्षणच संकट आहे, दुष्काळचं संकट आहे, ते कायमस्वरूपी दूर होऊ दे, जनता जनार्दनांना सुख संपन्नता लाभ होऊ दे. याबरोबरच आमचं जे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा आहेत, आमच्या या सगळ्या सरकारला सगळ्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद राहू द्यावा, शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वरा चरणी केलेली आहे. मराठा आरक्षण मागणी होते, दुसरीकडे कुणबी समाजही आता आक्रमक झालाय, काय चुकतंय नेमकं? ते मला वाटतं माझ्या व्यक्तिगत माझं मत आहे की आरक्षणाच्या प्रश्नामध्ये विनाकारण आपण प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे काही मंडळींनी. मागच्या सरकारमध्ये म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं होतं. दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्या आघाड्यांवर आपण अपयशी ठरलो. सरकारला वकिलांना पैसे देण्यापासून, कागदपत्र देण्यापासून सगळ्याच बाबतीमध्ये आपण कमी पडलो, मागचं सरकार कमी पडलं आणि त्या अपयशाचं आज परिणाम सगळ्या राज्याला भोगावं लागतो. पण मला वाटतं आता सरकारनं पुन्हा एकदा त्या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे. मला वाटतं कारण निजाम स्टेट म्हणून जे आता सध्या जिरंगे पाटलाचं उपोषण चालू आहे त्यापुरतं मर्यादित, निजाम स्टेट स्वतंत्र नंतर आपल्या देशाच्या नंतर स्वातंत्र्य त्याला मिळालं, त्यामुळे त्या भागामध्ये जनतेला काही कुणबी दाखले कुणबीच्या नोंदी राहिल्या आहेत, पण काही कुणबी नोंदी सापडत आहेत. आता त्या कुणबी ज्या नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना दाखले द्यायला काहीच हरकत नाही आहे. आज विदर्भामध्ये बहुतांश लोक कुणबी आहेत, आपल्या अन्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता लोकांना कुणबी दाखले मिळत आहेत. आणि म्हणून आता न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेबांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे की सगळ्या रेकॉर्ड पाहून ज्या काही तांत्रिक त्याच्यातल्या त्रुटी दूर करून जर आपण कुणबीचे दाखले देऊ शकलो तर सरकारची देण्याची तयारी आहे. तर मला वाटतं जिरंगे पाटलांना सुद्धा माझी निमित्ताने विनंती आपल्या माध्यमातून की त्यांनी आता प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये. सरकार सकारात्मक आहे, सरकारला संधी द्यावी, प्रश्न सुटला नाही तर आपला उपोषणाचा मार्ग कायम आहे. आपल्या कुणबी समाज असा काही वेगळा नाही आहे, जसं की पूर्वीच्या जो घटक शेतीमध्ये होता व्यवसायामध्ये होता त्याला कुणबी आपण लावलं होतं. आणि मला वाटतं त्यातून काही कुणबी समाजाचा असं वेगळं आरक्षण नाहीच आहे ना, त्यामुळं कुणबी दाखले देण्यामुळं कोणाचं आरक्षण आपण काढून घेतोय, कोणाच्या आरक्षण अतिक्रमण करतो हा विनाकारण एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो, तो मला वाटतं निश्चितपणे दूर होईल. पण मला वाटतं आणखीन अधिक प्रभावीपणे जनतेसमोर जाऊन हा प्रश्न आम्हाला मांडावा लागेल. आपण शेतीचं म्हटलं, टोमॅटोचे दर वाढले तेव्हा राज्यात केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत हस्तक्षेप केला, आज टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार नाही? आता नेहमीच आपण उभं राहिलो. आता कांद्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला होता, 350 रुपये आपण त्याला शेतकऱ्यांना आपण अनुदान दिलं. मला वाटतं यंदा आपण जर लक्षात आलं असेल की पीक विमा आपण 1 रुपयात देण्याचा निर्णय केला, मग ज्या राज्यामध्ये 20% आमचे शेतकरी विमा घेत नव्हते आज 90-92% शेतकरी विम्याचा कव्हर घेतलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या बदलत्या हवामानाचा परिणाम, येणाऱ्या पीक पद्धतीचा होणारे बदल, त्यातून आज शेतकऱ्याला संरक्षण देण्याकरता प्रभावी पीक विमा देणं, त्या विम्यातून त्याला पाठबळ देणं, संरक्षण देणं हाच पर्याय आहे. आता जे आता शेतकऱ्याचे टोमॅटोचे भाव जे पडलेले आहेत मला वाटतं ते निश्चितच त्याच्यामध्ये सरकारला लक्ष घातलं पाहिजे, कारण शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार उभं आहे ही आमची भूमिका काल होती, आज आहे, ती उद्या राहणार आहे. मला वाटतं गैरसमज आहे. कांद्याच्या प्रश्नावर आपण शेतकऱ्याच्या मागे उभं राहिलोय, बहुतांश प्रश्न सोडला, मध्यंतरी परत भारत सरकारनं पहिल्यांदा देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2400 रुपये क्विंटलनं कांदा खरेदी नाफेडमार्फत सुरू केली, कधी घडलं नाही.
आपल्या राज्यातले अनेक आपल्या राज्यातले नेते केंद्रामध्ये मंत्री होते, त्यांना कधी शेतकऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही। आज भारत सरकार यासाठी प्रयत्न करते, राज्य सरकार प्रयत्न करते। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।